स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानात सामील होत भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पवनी शहरातून तिरंगा पदयात्रेची सुरुवात केली आहे. पवनी येथून सुरू करण्यात आलेल्या पदयात्रेची समाप्ती 15 ऑगस्ट रोजी भंडारा येथे करण्यात येईल. या दरम्यान पवनी आणि भंडारा तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावी पोहोचून तिरंगा लावण्याकरिता नागरिकांना प्रवृत्त करणार आहेत. पदयात्रेसोबत पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज यातून एकता कशी निर्माण होईल याचे संदेश देण्यात येत आहे. यावेळी संपूर्ण पवनी शहर भक्तिमय गाण्याने दुमदुमले. त्यामध्ये जे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो हाक दिला आहे की राष्ट्राचा एकता कसे निर्माण व्हायला पाहिजे, एकता आहे पण अजून त्याला 75 वर्ष होऊनही आपण अजून त्याला मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरघर तिरंगाच्या माध्यमानं प्रत्येक माझ्या तुमच्या मुठीभर लोकांच्या मनामध्ये नाही तो तळागडाच्या लोकांपर्यंत राष्ट्रप्रेम निर्माण व्हावा आणि राष्ट्रप्रेमाच्या माध्यमानं राष्ट्र एकता निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन आम्हीसुद्धा माझ्या भंडारा पवनी मतदारसंघातून जवळपास 100 गावांमध्ये ही रॅली आम्ही पथनाट्याच्या माध्यमांना प्रचार आणि प्रसार करतोय.